आजच्या वेबिनार सीरीज मध्ये सहभागी झालेले सर्व पार्टिसिपंट्स, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री हरीशभाई अग्रवाल, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींनो, आणि आज संत साहित्य या विषयावर बोलणारे नंदुरबार येथील डॉक्टर माधव कदम यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर कदम यांचं देखील महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. डॉक्टर कदम हे देशातच नव्हे तर महाराष्ट्रात एक नावाजलेले साहित्यिक आणि लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. संत साहित्याचा अभ्यास आणि पुस्तक लिखाण याबरोबरच डॉक्टर माधव कदम हे समाज सेवेमध्ये देखील अत्यंत सक्रिय सहभाग नेहमीच नोंदवत आलेले आहेत. डॉक्टर माधव कदम हे राष्ट्रीय सेवा योजनेचे नंदुरबार जिल्ह्याचे विभागीय समन्वयक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नियुक्त आहेत आणि कोविडच्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये ते अत्यंत उल्लेखनीय असं काम संपूर्ण जिल्ह्याभर आपल्या युनिटच्या माध्यमातून करत आहेत. आता एक साहित्यिक, लेखक आणि समाजसेवी वक्ता आज आपल्याला लाभलेले आहेत. मी डॉक्टर माधव कदम यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आपलं संत साहित्यावरील आपलं व्याख्यान सुरू करावं असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर माधव कदम प्लीज. नमस्कार सर. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नवापूरच्या वतीने आयोजित वेबिनार लेक्चर सिरीज मध्ये महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य श्रद्धेय आदरणीय डॉक्टर ए जी जयस्वाल सर यांनी आजच्या 7व्या पुष्प गुंफण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जयस्वाल सर यांचं मनापासून मी आभार मानतो. सोबतच संस्थेचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, आमचे प्रेरणास्थान आदरणीय हरीशबाई यांच्या सोबतच महाविद्यालयाचे विविध प्राध्यापकगण, आजी माजी विद्यार्थी, समाजातले विविध घटक या 7व्या पुष्पला ऐकण्यासाठी आपण वेब माध्यमातून एकत्र जमलो आहोत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुरुवातीलाच आभार मानतो. आपल्याला माहिती आहे जगभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे, सगळं जग शांत झालेलं आहे. स्टे ॲट होम आणि वर्क ॲट होम या दोन गोष्टींना प्राधान्य देत सगळेजण आपापल्या घरी थांबून जेवढं विधायक काम करता येईल तेवढं विधायक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून नवापूर महाविद्यालयाने ही जी वेब सिरीज व्याख्यान मालिकेची सुरू केलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे. आणि या सिरीज मध्ये 7वं पुष्प गुंफण्यासाठी मी आज तुमच्याशी संत साहित्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे. खर तर संत साहित्याच्या सावलीपर्यंत ही मी पोहोचू शकत नाही एवढी उंची संत साहित्याची आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, कवी कलावंतांची भूमी आहे. सोबतच या भूमीला वीरत्व आणि वैराग्याची फार मोठी परंपरा आहे. रगेलपणासोबत रंगेलपणाचीही पार्श्वभूमी महाराष्ट्र संस्कृतीला आहे. भावना आणि विचारांचा प्रवाह या संस्कृतीमध्ये रुजतो आहे.
प्रवृत्ति आणि निवृत्तीच्या प्रवाहाच्या काठाकाठाने इथला समाज प्रारंभापासून तर आजपर्यंत समृद्ध होत आलेला आहे। कर्मकांडा विरुद्ध बंड करणं आणि सामान्यांविषयी कळकळा बाळगणं ही इथली संस्कृती आहे। आणि म्हणूनच अभंगातील सात्विकतेपासून लावणीच्या रसिकतेपर्यंत साऱ्या गोष्टींचं दर्शन इथल्या साहित्यामध्ये घडलेलं आहे। या साहित्यातलं एक श्रेष्ठ साहित्य म्हणजे संत साहित्य होय। संत साहित्याची भूमिका समजून घेण्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपल्याला माहिती आहे 1216 मध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी यादवांच्या राज्यावर स्वारी केली होती आणि यादव राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता। त्याचवेळी सरदार जहागीरदार वतनदार हे आपापली वतन सांभाळून होते पण सामान्य जनता ही त्या काळात सैरभैर होऊ लागलेली होती। शेतकरी गोरगरिबाला जो तो लुटायला निघालेला होता। तत्कालीन ब्राह्मण वर्गाचा कर्मकांडपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता। अत्याचार अनाचार दुराचार सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेलं होतं। खरा धर्म कर्म नीती आचार लोप पावत चाललेले होते। थोडक्यात भौतिक दुरावस्था आणि सामाजिक गुलामगिरीमध्ये वावरणाऱ्या बहुजन समाजाला बाहेर काढायचं असेल तर एकच पर्याय होता, तो संतांसमोर आपल्या वाणीतून आपल्या लेखनीतून समाजाला प्रबोधन करायचं, भक्तिपंथाचा अध्यात्माचा चिंतनाचा सामाजिक मूल्यांचा परिपाक आपल्या साहित्यातून मांडायचा आणि तत्कालीन बहुजन समाजाला आध्यात्मिक भक्तिभावाची जाण निर्माण करण्याचा प्रयत्न संत साहित्याने 12व्या शतकापासून तर आज तागायत केलेला आपल्याला दिसून येतो। आणि म्हणून संत साहित्याची परंपरा लक्षात घेताना नाथ संप्रदायापासून महानुभाव संप्रदायापासून वारकरी संप्रदायापासून दत्त संप्रदायापासून रामदासी संप्रदायापासून वीरशैव संप्रदायापासून तर सुपी संप्रदायापर्यंत वेगवेगळ्या संत महंतांनी आपापल्या परीने जे साधन उपलब्ध होईल, मग ग्रंथ निर्मिती असेल, भारूड अभंग आरती भूपाळी कीर्तन जे काही माध्यम उपलब्ध होतील त्या साधनांच्या द्वारे संतांनी बहुजनांचं प्रबोधन केलेलं आहे। आणि म्हणूनच संत साहित्याला आध्यात्मिक चिंतनाची परिणती सामाजिक मूल्यात आणण्याचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। या संत साहित्याचं आकर्षण सर्वसामान्य जनतेला का लागून आहे असा प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला। आणि मग या वाङ्मयाचं आकर्षण आपल्याला या वाङ्मयात आलेल्या ज्या काही आख्यायिका असतील ज्या काही घटना असतील ते हे वाङ्मय वाचनासाठी या वाङ्मयाकडे वळण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात। जसं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले, स्वतःच्या पाठीवर रोडगे भाजून घेतले,
जनाबाई दळण दळताना साक्षात विठ्ठल जात्यावर दळण दळायला बसतात. नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीच्या कमरेसाठी कटीदोरा तयार करतात. पहिल्या दिवशी माप घेताना तो बरोबर होतो आणि दुसऱ्या दिवशी तो आकसला जातो. नरहरी सोनारांच्या मनात विठ्ठल मूर्तीच्या संदर्भात आकर्षण निर्माण होत. संत श्रेष्ठ तुकोबा रायांच्या अभंग गाथेच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या जातात आणि सरते शेवटी पुष्पक विमान घ्यायला येत. नामदेव महाराज विठ्ठलाच्या मूर्तीला दगडाच्या मूर्तीला प्रत्यक्ष प्रसाद घ्या असा आग्रह करतात. सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी शेता भातामध्ये पिकलेल्या पिकांमध्ये विठ्ठलाचं रूप दिसत. संत सेना न्हावी आम्ही बारीक बारीक हजामत करू बारीक हजामत करता करता त्यांना विठ्ठलाचं रूप दिसत. नाथांना वाढवंतात असलेल्या गाढवाला पाणी पाचता पाचता विठ्ठलाचं रूप दिसत, अध्यात्म दिसत. ह्या ज्या आख्यायिका आहेत, हे जी वर्णन संत साहित्यात आलेली आहेत, त्यामुळेच संत वाङ्मयाविषयीचं आकर्षण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. या वाङ्मयाचं महत्व तरी काय आहे? तर हे वाङ्मय आहे समतेचं तत्वज्ञान सांगणार. हे वाङ्मय आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व याची प्रेरणा देणार. हे वाङ्मय आहे स्पृश्य अस्पृश्य यातील भेद समूळ नाहीसा करणार. हे वाङ्मय आहे मद मोह मत्स लोभ दंभ याच्यावर प्रहार करणार. आणि हे वाङ्मय आहे खऱ्या धर्माचं खऱ्या विचारांचं पालन करणार. सामाजिक समतेचा सिद्धांत देणार पण कर्मकांडाविरुद्ध उभं करणार. भक्ती हीच आपली आंतरिक प्रेरणा आहे असं सूचित करणार हे वाङ्मय आहे, हे साहित्य आहे. आणि म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे पुता ते ते मानिजे भगवंत. पशु पक्षी प्राणी यांच्यावर प्रेम करायला लावणार, भूतदयाची शिकवण देणार हे वाङ्मय आहे. आणि म्हणून 12व्या शतकापासून आज 21व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या संप्रदायातील वेगवेगळ्या संत महंतांनी जी वाङ्मय निर्मिती केलेली आहे, जो विचार मांडलेला आहे, तो विचार आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोरोनामुळे सगळी परिस्थिती भयावह झालेली आहे. लॉकडाऊन मध्ये जो तो घरी बसलेला आहे, सरकार वेगवेगळ्या उपाय योजना करता. आता तिसऱ्या चरणाच्या या काही काळामध्ये कालच जी सूट दिलेली आहे ती सूट पाहिली तर मला खेदाने म्हणावंसं वाटत की दुधाच्या दुकानापेक्षाही दारूच्या दुकानावरती ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या रांगा पाहता समाज कुठल्या दिशेने चाललेला आहे याचं आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन पोहोचलेली आहे. अशा वेळेस संत श्रेष्ठ तुकोबा रायांचं वाङ्मय आमच्या डोळ्यासमोर उभं राहत. ते एका अभंगामध्ये म्हणतात,
बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. तुकोबा रायांची ही भूमिका लोककल्याणाची आहे. असती परिस्थिती त्यांना पाहवली जात नाही आणि मग आजच्या स्थितीत स्वतःचा जीव, समाजाचा जीव आणि राष्ट्राचा जीव धोक्यात घालणाऱ्या आणणाऱ्या तथाकथित या वर्गाला पुन्हा एकदा संत साहित्यातील वेगवेगळ्या अभंगांकडे जाता येईल का याचाही विचार संत साहित्याच्या माध्यमातून झाला पाहिजे असं मला वाटत. एकूण संत साहित्याची रूपरेषा पाहताना मी वेळेच्या अभावी धावत्या क्रमाने काही संप्रदायाच्या श्रेष्ठ संतांच्या साहित्य निर्मितीचा आढावा घेत घेत या व्याख्यानमालेतून काही अल्पसे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहात. हा विचार मांडताना मला सुरुवातीला जावं लागतं ते नाथ संप्रदायाकडे. महाराष्ट्राचा सगळ्यात प्राचीन संप्रदाय जर म्हटला तर नाथ संप्रदाय. गोरक्ष बाणेतून निघालेले नीतीशास्त्र महाराष्ट्र संतांच्या वाणीतून का आणि कसे झिरपले, उत्तर आणि दक्षिणेशी अनुबंध का आणि कसे जुळून आले याचा शोध घेताना आपल्याला नाथ संप्रदायाचं वाङ्मयीन महात्म्य लक्षात घेता येतं. खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयाची आणि भारतीय संस्कृतीची जडणघडण आणि भरण पोषण नाथ वाङ्मयाने केलेलं आहे असं लक्षात येत. नाथ या शब्दाची खोड करताना मला लक्षात येतं ते ना म्हणजे अनादि रूप तत्व आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा हा संप्रदाय. वेगळ्या अर्थाने नाथ संप्रदायाची या शब्दाची फोड किंवा विग्रह करताना पुन्हा असं म्हणावं असं वाटतं की ना म्हणजे मोक्ष देणारा आणि थ म्हणजे अज्ञानाला स्थगित करणारा असा परमतत्व सांगणारा हा संप्रदाय आहे. पचेंद्रनाथांनी या संप्रदायाची स्थापना केली आणि गोरक्षनाथांनी संपूर्ण भारतभर हा संप्रदाय कानाकोपऱ्यात पोहोचविला. संप्रदायातील योगधिष्ठित परंपरा म्हणजे योगावर भर देणारा हा संप्रदाय आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 11व्या आणि 12व्या शतकामध्ये नाथ संप्रदायाने आपल्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केलेला दिसतो. 9 नाथ 84 सिद्ध पुरुष आणि 12 शाखा असलेला हा संप्रदाय आज आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धती, सिद्धांत साधना, गोरक्ष पद्धती, हटयोग प्रदीपिका यासारख्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान आजही जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून योगावर आधारलेला अपरिग्रह सत्य याला महत्व देणारा हा समाज आणि त्याचं साहित्य यापासून दूर जाणाऱ्या आजच्या तथाकथित समाजाला पुन्हा एकदा जवळ आणण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. संत साहित्याचा विचार करताना
माझ्या समोर दुसरा अत्यंत महत्वाचा संप्रदाय डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे महानुभाव संप्रदाय. चक्रधर स्वामींनी या संप्रदायाची स्थापना केली. खर तर ज्या काळात व्रत वैकल्य देवळे पुराणे यात वेळ जायचा, अंधश्रद्धा भूत पिशाच्य यावर विश्वास होता, अधपतनाकडे तत्कालीन समाजाची वाटचाल होती, चातुर्वर्ण्याची मिरासदारी सर्वत्र पसरलेली होती, अशा काळात ज्ञान आणि भक्तीचा समन्वय साधून चक्रधर स्वामींनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार गोष्टींना प्रमाण मानून महानुभाव संप्रदायाने आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून मांडलेलं दिसत. मराठी भाषेला धर्म भाषा मानणारा हा पहिला संप्रदाय आहे, आणि म्हणून महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेतून आपलं सर्व साहित्य निर्माण केलं, आणि म्हणून संत साहित्यामध्ये महानुभाव संप्रदायाच्या साहित्याचा आवर्जून उल्लेख करणं, आदराने उल्लेख करणं मी माझं परम कर्तव्य समजतो. लीळा चरित्र हा मराठी साहित्यातला पहिला चरित्र ग्रंथ, यादवकालीन सांस्कृतिक समाजाची पार्श्वभूमी लाभलेला, चक्रधर स्वामींच्या जीवनावर त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या विविध पैलूंवर धर्माच्या आचार विचारांच्या गोष्टी प्रतिबिंबित करणारा लीळा चरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आजही महानुभाव संप्रदायामध्ये लोकप्रिय आहे. सोबतच अवतार संकल्पना मानणारा हा संप्रदाय असल्यामुळे जे पंचावतार आहेत, श्रीकृष्ण असतील, दत्तात्रेय असतील, या सगळ्या महापुरुषांची चरित्रांवरती विवेकवादी अशी ग्रंथ संपदा या संप्रदायाने निर्माण केलेली आहे. याशिवाय सूत्रपाठ, दृष्टांत पाठ यासारख्या ग्रंथांचा उल्लेख करणं संत साहित्याच्या या वाटचालीमध्ये मला महत्वाचे ठरते. महानुभाव संप्रदायाचं आणखी दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर त्यांच्या साती ग्रंथांविषयी. नरेंद्र पंडितांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरापासून वृद्धिपूर वर्णनापर्यंतचे साती ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असे हे ग्रंथ आहेत. याशिवाय मराठीतली पहिली कवयित्री असा मान ज्यांच्याकडे जातो त्या कवयित्री महदंबा, त्यांचे महदंबेचे धवळे हे अजरामर आहेत. विवाहाप्रसंगी गायली जाणारी जी गीते आहेत ती गीते रचण्याचं काम महदंबेने या काळात केलेला आहे. चक्रधरांच्या शिष्य असलेल्या महदंबा या अतिशय तल्लख बुद्धीच्या शीघ्र कवी म्हणता येईल. लग्नात गावयाचे वरविषयक गीते म्हणजे धवळे साधारणपणे 1287 मध्ये या धवळ्यांची रचना महदंबेने केली.
पूर्वार्धात 83 धवळे आणि उत्तरार्धामध्ये 63 धवळे अशी ही धवळ्यांची रचना. आजही महानुभाव संप्रदायामध्ये लोकप्रिय आहे. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक नीतिमूल्य यांचा समन्वय साधणार हे संत साहित्य संप्रदायानुसार आपण विचारात घेतलं तर नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि याच समकालीन संप्रदाय असलेलं वारकरी संप्रदाय तर महाराष्ट्रात आज घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. आध्यात्मिक चिंतनाची परिणिती सामाजिक मूल्यात आणणारे, सामाजिक विषमतेने वेचित झालेले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचा कारुण्याचा पहिला उद्गार म्हणजे ज्ञानेश्वरी होय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्माची पताका सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात विठ्ठल संप्रदाय, भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेलेला हा संप्रदाय आज झोपडीपर्यंत सर्वसामान्य बहुजनांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. महासमन्वयाचा विचार देणारा हा संप्रदाय विठ्ठल हे आपलं दैवत मानतो आणि म्हणून निवृत्ती ज्ञानदेवांपासून 12 बलुतेदार समाजातील सगळ्या संतांनी जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे ते आपलं काम करत करत आपलं कर्म जोपासत आपली भक्ती प्रकट केलेली आहे आणि म्हणून कर्म ज्ञान भक्तीचा संगम असलेला हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल या दैवताची विविध रूपे इथल्या संत परंपरेला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात. या संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज घराघरात श्रद्धेने पठन केली जाते, तिचं पारायण केली जातात, नामस्मरण केलं जात. 700 वर्षापेक्षा अधिक वर्ष लोटूनही ज्ञानेश्वरीतला जिवंतपणा आजही जसाचा तसा आहे. संस्कृतातलं गूढ अगम्य असं तत्वज्ञान मराठी प्राकृतात प्रथमतः आणण्याचं श्रेय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना दिलं जात आणि म्हणून तत्कालीन ब्राह्मण पंडितांनी ज्ञानेश्वरांवर ताशेर ओढताना असं म्हटलं होतं, बळा बंडवाला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी जे बंड केलं ते संस्कृतातलं गुह्य गूढ तत्वज्ञान मराठीत आणण्याचं. आपल्याला माहिती गीतेच्या 18 अध्यायातील 700 श्लोकांचं मूळ अध्यायाचा क्रम न बदलविता 9000 ओव्यांचं परमसुंदर भाष्य म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे.
ज्ञानेश्वरी मध्ये आलेले. विषय हे व्यापक आहे, मराठीचा गौरव आहे, काव्याची थोरवी आहे, तत्वज्ञानाची भाषा आहे, विद्वत्व कवित्व आणि साधुत्वाचं दर्शन आहे, शांत भक्ती आणि वत्सल रसांचा समन्वय आहे, सद्गुरूंची महती आहे, श्रोत्यास विनवणी आहे, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांनी जणू काही देशी कार लेने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाला अर्पण केले. ज्ञानेश्वरीचे महात्म्य ओळखून संत श्रेष्ठ नामदेव असं म्हणतात, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. यावरून ज्ञानेश्वरीच महात्म्य आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरी इतकाच महत्वाचा आणि मौल्यवान ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. स्वतंत्र प्रज्ञेचा निर्माण झालेला ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा ग्रंथ चिद्विलासवादावर आधारलेला आहे. अखिल ब्रह्म एक आहे असं अध्यात्माचं तत्वज्ञान हा ग्रंथ सांगतो. दीप आणि तेज, पाणी आणि लाट याच्यातली एक रूपता आपल्या जसं लक्षात येत नाही. लाट पाण्यावर आहे की लाटेवर पाणी आहे ही एक रूपता. तेच एक रूपतेच तत्व अमृतानुभवाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात मांडलेले आहे. ज्ञानदेवांचा आणखी एक महत्वाचा ग्रंथ मला इथे सांगणे उचित वाटते, तो म्हणजे चांगदेव 65. 1300 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या चांगदेव अर्थात चांगा वटेश्वराला संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची महती त्यांच्या कानावर गेल्यावरती. अनिल पाटील सर बोला. कदम सर 2 मिनिटं बोला. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. हे सेशन आता 1 मिनिटानंतर संपणार आहे. तर सर्व पार्टिसिपंटला विनंती आहे, त्यांनी आपला अगोदरचा आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे तोच परत टाकायचा. परत 5 मिनिटात क्लास चालू होईल. संपल्यानंतर ऑटोमॅटिक ते संपेल हे सेशन. संपल्यानंतर परत तोच आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. परत आपण सगळेजण परत याच क्लास